हरिओम श्री राम अंबरनाथ माझं नाव प्रमोद सिंह कांबळे दुर्गावी उपासना केंद्र तालुका मिरज जिल्हा सांगली मला हा जो अनुभव सांगायचा आहे तो माझा जगन्नाथपुरीचा अनुभव आहे बापूंची भक्ती सेवा सुरू होती मग जगन्नाथपुरीचा उत्सव आहे असं कळलं ह्या उत्सवासाठी आम्ही मिरज केंद्राचे बरीचशी मंडळी गेलो झालं सेवा वगैरे सुरू झाली व्यवस्थित अगदी मी आनंदात मनापासून चालली होती फार मजा येत होती मग गेटवर होतो गेटवरती तुम्हाला माहीत आहे तो हायवे आहे जे जे जगन्नाथपुरीच्या सेवकेसाठी होते त्यांना माहीत असेल हायवे होता आणि एका बाजूने वाहने येत होती एका बाजूने वाहने जात होते आणि मध्ये बॅरिकेटिंग होते तर हायवे असल्यामुळे वाहनं भरपूर होते आणि आपला एक कार्यकर्ता सेवेमध्ये असलेला जगन्नाथपुरीच्या बॅरिकेटिंग वळडून येत होता मधून त्याला मी अटकलं त्याला म्हटलं तू असं मधून यायला लागलाय बाकीचे फक्त लोक पण येतील आणि नंतर प्रॉब्लेम होईल लोकांना तर त्यांनी जरा माझ्याशी उरमट बोलला उरमट बोलल्यानंतर मला जरा त्याचा राग आला त्याला म्हटलं तुझा सिनियर तुझं कोऑर्डिनेटर कोण आहे सर मला कम्प्लीट करायचं आहे मी बोलला त्याला चल चल म्हणाला मग त्याबरोबर मी जात होतो जाता जाता मला दुसऱ्या सिनियर कार्यकर्त्यानं बोलवलं आणि त्यावेळेला आपले माणसापतीचे नातू का कोण तर आले होते आणि त्यांना कुठेतरी सोडायचं होतं मग मी त्यावर त्यांच्यावर गेलो त्यांना योग्य राहती सोडून परतून बोललो तो कार्यकर्ता गायब झाला होता परत सेवा वगैरे व्यवस्थित सुरू झाली 9 दिवस संपले मग 10व्या दिवशी आपलं वाइंडिंग अप होतं फार मोठा एरिया होता काम भरपूर होतं आपल्या संस्थेत सांगितलं ज्यांना शक्य आहे त्यांनी वाइंडिंग अपसाठी या मग 2र्या दिवशी मी उठलो आवडून वगैरे जायला निघालो तर मिसेस म्हणाली आज जरा नाही गेला तर बरं होईल मुलाला बरं नाही बघा काय करता मी म्हटलं नाही तिथं काम भरपूर आहे पण जायला पाहिजे आणि जास्त मोठा एरिया आहे थोडं जातो म्हटलं मग मी आलो मला जरा लेटच झालं होतं आलो बघतो त्या तोपर्यंत सगळं काम संपलेलं होतं आणि फक्त जे काम राहिलं होतं ते मांडववाल्याचं होतं आता काम संपलं म्हटलं आता काय करूया मग माझं जरा सिटीसन आपल्या विटीला काम होतं मग मी विटीला जायचं ठरवलं मग रस्ता क्रॉस करायचा होता बघितलं की बॅरिकेटिंग आपण असं हे करून नको जायला पुढून आपण सरळ डिस्टन्स जाऊन जरा पुढे गेलो तर बॅरिकेटिंग लांबपर्यंत होत्या आणि इकडं भुया रस्ता मी लांब होता मग म्हटलं आपण बॅरिकेटिंग क्रॉस करून जावे असं म्हणायचं त्या ऍक्टिव्हला पुढे बघतो येतो बरं एक कार माझ्यासमोर आली आणि मला असं वाटलं की काय म्हणते आधी रस्ता ओढलू नकोस दुसरं म्हण म्हणाले तसं काय नाही आणि मी असं आत रस्त्यामध्ये बघितलं थोड्या अंतरावर काही कार होत्या त्याच्या अलीकडच्या बाजूला एक ट्रक होती आणि त्याच्या अलीकडच बस होती माझा अंदाज असा होता की बस आणि ट्रक येईपर्यंत मी अर्धा रस्ता क्रॉस करेन आणि त्या कार येईपर्यंत अर्धा रस्ता क्रॉस करेन असा माझा अंदाज होता त्याप्रमाणे मी रस्त्यात आत ओढल्यासारखा गेलो तर सगळं उलटं झालं बस आणि ट्रक स्लोच होते परंतु कार इतक्या फास्ट होत्या की मला अर्ध्या रस्त्यातून पुढे जायला येणार बघितली की मी जाऊ शकत नाही पुढे गेलो तर कार उडवणार मग ध्यानात आलं की आता आपला इथं कार्यक्रम सगळा संपलेला आहे आणि आपल्याला आता इथं मृत्यू आहे एक क्षण फॅमिली सगळी डोळ्यासमोर तरंगली मग दुसऱ्या क्षणा वाटलं की ऐकलं होतं वाचलं होतं की आपण मृत्यूच्या वेळेला बापू येतात बापू घेऊन जातात मग बापूकडेच जायचं तर घ्यायचं कशाला म्हटलं पळत जाऊन मारण्यापेक्षा पळत गेलो तर गाडी उडवणार आहे एका जागेत थांबवलं तर उडवणार आहे परत जाऊन पळत जाण्यापेक्षा आपण एका जागेवर थांबूया असं ठरवलं आणि नेहमी मी जेव्हा मला एखादं संकट येतं त्यावेळेला मी हरिओम पप्पा असं म्हणतोय असं हरिओम पप्पा म्हटलो आणि मी माझं तोंड दक्षिण उत्तर होतं मी पूर्व पश्चिम झालो तेवढ्यामध्ये पोटाला घासून ट्रक गेली आणि पाठीला घासून पाठीमागनं बस गेली आणि एक स्कूटरवाला होता तो पहिला मला उडवणार होता मग आम्ही दोघं पडून आणि मग त्या आम्हाला दोघांना ती ट्रक सेव करणार होती तर सगळं म्हणजे स्कूटरवर मला क्रॉस करून गेला शिव्या देत आणि बस आणि ट्रक असं बरोबर गेले मध्ये मी एकटाच होतो पाठीमागे कुठली कार नव्हती काय कुठलं वाहन नव्हतं कारण सिग्नल लागल्यामुळे सगळे वाहनं संपली होती माझाच माझ्यावर विश्वास बसला नाही की आपण जिवंत आहे कुठला जिवंतकार झाला नाही काय नाही फक्त बापूंनी शांत राहायला ठेवलं शांत राहिलो जागेवर पहिल्यावर मरणार आहे जागेवर थांबल्यावर मरणार आहे त्यापेक्षा जागेवर थांब आणि मी थांबलो त्या थांबल्यामुळे पूर्ण पोटाला घासून ट्रक गेली आणि पाठीमागे घासून बस गेली तिथं ठरवलं की आपल्याला बापूंनी वाचवलंय आणि इथलं पुढं इथून पुढं आपलं जीवन आपण बापूसाठीच द्यायचं हे ठरवलं आणि मग कुत्र्यावर परत आलो आणि परत मग कॅनलमधून बाहेर गेलो आणि जे काम होतं त्या कामाला गेलो मग घरी आल्यानंतर बायकोर सांगल्यावर असं असं झालं आणि असं असं झालं
मग बायको म्हणते अहो तुम्हाला मी सांगायचंच राहिलं, मला एक 5-6 दिवसापूर्वी स्वप्न पडत आहे की तुम्ही माझ्या उशाला सगळेजण पांढरे कपडे घालून रडताय. म्हटलं बेस्ट, लवकर सांगायच म्हटलं. आता तो प्रसंग झाला असता म्हटलं बापूंच्या कृपेला तो प्रसंग टळला. मग गुरुवार आला, गुरुवार आला मग प्रवचनला जायचं ठरवलं. मग प्रवचनला गेलो आणि मला लक्षात आलं की मी एका कार्यकर्त्याला सांगितलं होतं की रस्ता क्रॉस करणं, त्याला मी वरवलं होतो आणि मीच कार्यक्रम संपल्यानंतर रस्ता क्रॉस केलं होतं. मला लक्षात आलं की बाबू मला बरोबर जोडा मारणार आहे त्या गोष्टीवर, हे मला गॅरंटी होती. मग प्रवचनाच्या त्यावेळेला आपण लोकं थांबत होतो लाईनीमध्ये, 12-12 लाईनीमध्ये थांबलं जायचं. तसं त्याप्रमाणे मी लाईनीत थांबलो होतो. मग एक तासानंतर मेसेज आला की आज सर्व कार्यकर्ते उत्सवामध्ये दमले असल्यामुळं आजचं प्रवचन कॅन्सल आहे. बरं ठीक आहे म्हटलं. मग मी परत निघालो. मग मला वाटलं ते बापू जोडा मारणार, तर बापूनी बरोबर मला मारायचं तसा जोडा मारलाच. मला आवाज आला हरिओम म्हणून. मी वळून बघितलं तर तो हरिओम म्हणणारा माणूस कोण होता ज्याला मी अटकलं होतं की रस्ता क्रॉस करतेस, तोच माणूस मला हरिओम करत होता. लक्षात आलं की बापूनी मला जिथं जे करायचं आहे ते केलं, परंतु त्या जगन्नाथपुरीमध्ये बापूनी वाचवलं. आणि पुढचं मात्र, मी जर माझा जर मृत्यू झाला असता तर माझ्या फॅमिलीची वाताहत झाली असती, मीच करता धरता होतो. 3 मुलं, बायको, आई वडील, भाऊ भावाची बायको, त्याची मुलं, हे सगळं माझ्या विषयी होतं. परंतु बापूने तसं काय होऊ दिलं नाही. मला दाखवलं बापूने, ती म्हणतात ना बापू हे दाखवतात आणि ते घेतात. मला सांगितलंय अरे तू कार्य करतायस आणि मंत्र हे कमी पडाय, तिथं जाऊन तू म्हणायला पाहिजेस की तुझं कर्तव्य हे जाणवलं. परंतु बापून ते मोक्षपुरीमध्ये मंत्र म्हणून घेतले आणि येणारं संकट हे बापूंना टाळलं, हे मला वाटतंय. बाकीचे बापूंना माहिती मी काय केलं कसं केलं. हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ संहिता.